राष्ट्रध्वजाचा मान सन्मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य असून त्यासाठी ध्वजसंहितेचे पालन सर्वांनी काटेकोरपणे करावे असे मत स्वर्गीय आर डी देवरे कला व विज्ञान महाविद्यालय मस्जिद येथील शारीरिक व क्रीडा संचालक डॉ जे पी तोरुणे यांनी व्यक्त केले. विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री जिल्हा धुळे येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे होते. प्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉक्टर हसीन खातडवी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड, राष्ट्रीय छात्र सेनेचे डॉक्टर भूषण अहिरराव उपस्थित होते. डॉक्टर जे पी तोरुणे यांनी बोलताना पुढे भारतीय ध्वजनिर्मितीचा इतिहास सविस्तर सांगितला. ध्वजसंहितेत वेळोवेळी झालेले बदल देखील त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी भारतीय ध्वज म्हणजे तिरंगाविषयी जनसामान्य लोकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून सदर कार्यक्रम घेतला जात असल्याची माहिती देखील दिली. ध्वज साक्षरता समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त असल्याचे मत देखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड तर राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुरेंद्र सिंग मगर यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी बांधव व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. म्हणून आपण सूर्यास्ताच्या अगोदर देखील आलो पाहिजे. ज्या पद्धतीने आपण सलामी राष्ट्रगीत करून ध्वजारोहण करत असतो तसं राष्ट्रगीत म्हणूनच ध्वज सावकाश हा उतरवला गेला पाहिजे. राष्ट्रगीताच्या अगोदर आपण राष्ट्रध्वज ध्वजारोहण करताना वर असतो आणि मग ते दोरी ओढून आपले प्रमुख पाहुणे असतील त्याच्या हस्ते ध्वजारोहण होतो. तसंच संध्याकाळच्या वेळेस ध्वजावतरण आपण करत असताना राष्ट्रगीत अगोदर म्हणायचं आणि राष्ट्रध्वज हळूहळू हळूहळू खाली आणायचा, खांद्यावर पकडायचा आणि त्यावेळेस त्याची व्यवस्थित घडी घालून तो आपल्या पद्धतीने आपल्या जागेवर घेऊन येईल. मित्र, फाटलेला तुटलेला झेंडा अजिबात वापरू नये, त्याच्यावर सह्या देखील करू नये, कारण तो कायद्याने मोठा गुन्हा आहे. त्याच नंतर दुसरी एक गोष्ट, जी दोरी असते ती देखील स्वच्छ असावी आणि ध्वजारोहण करत असताना दोरी जर पायाखाली येत असेल तर तो सुद्धा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. आणि सगळ्यात अजून महत्वाची गोष्ट, माझ्या महाविद्यालयात त्यावेळेस तिरंगा.